नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 6 ज्याचं नाव आहे त्रिकोणमिती आणि त्यामधला सराव संच 6.1. मित्रांनो, आज आपण बघतोय. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, जाऊयात पुढे. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर आपण सराव संच 6.1 मधलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं गणित बघितलेलं आहे. आज आपण 6वा जो प्रश्न आहे, 5 प्रश्न अगोदर बघितले, आज 6वा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सिद्ध करायच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला, तर त्या कशा सिद्ध करायच्या यावर आधारित जवळपास 10-12 गणित आहेत या 6व्या प्रश्नामध्ये, तर ती गणित आता आपण बघूयात. तर यातलं बघा पहिलं गणित, बघा 6व्यातला जो पहिला प्रश्न आहे जो दिलेला आहे, साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. यासाठी ही सूत्र खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, ही सूत्र आपण सांगितलं तुम्हाला, ही सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, ही जर पाठ असतील समजून घेतलेले असतील तर ही गणितं सुटतील, नाहीतर मग काम कठीण आहे. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एकच काम करायचं, दोन गोष्टी आहेत, एक डावी बाजू आणि उजवी बाजू. बघा हे जे बरोबर चिन्हाचं चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह आहे, त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे, सेक थीटा. मी जर असा उभा राहिलो तर उजव्या बाजूला सेक थीटा आणि डाव्या बाजूला एवढं सगळं आहे, कॉस वर्ग साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा, हे आहे. मग आपण काय करू, डावी बाजू जी आहे ती आपण या ठिकाणी लिहून घ्यायची. पहिली डावी बाजू लिहायची, काय आहे डावी बाजू, साईन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा आणि अधिक कॉस थीटा आहे, ठीक आहे. आता इथं बघा, इथं दोन पदं दिसतात आणि आपल्याला एकच आणायचं फक्त सेक थीटा. तर आपण या ठिकाणी काय करू बाबा, इथं मध्ये अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज करून बघूयात. आता कॉस थीटाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो, आता तिरकस गुणाकार केला तर साईन वर्ग थीटा गुणिले एक काय येतं, साईन वर्ग थीटा येतं, अधिक कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा, दोन वेळा गुणाकार ना, तिरकस गुणाकार करत असताना साईन वर्ग थीटा गुणिले एक साईन वर्ग थीटा आणि कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा आणि भागिले कॉस थीटा गुणिले एक कॉस थीटा. लक्षात घ्या, जास्त काहीच नाही केलं, फक्त तिरकस गुणाकार करून बघितला आपण, काय आपल्याला मिळतंय का. आता यानंतर आपण काय करू शकतो, बघा साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा हे एक सूत्र आहे, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा हे एक सूत्र आहे ज्याची किंमत 1 आहे, म्हणजे तुम्ही इथं साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटाच्या जागेवर 1 लिहू शकता. म्हणजे मी वर लिहिलं 1 आणि भागिले आपला हा कॉस थीटा जसाच्या तसा, आणि इथं कंसात वाटलं तर सूत्र लिहा, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1, आपण या ठिकाणी हे सूत्र जे आहे त्याचा वापर केलेला आहे. आता हे सूत्र लिहिल्यानंतर आपल्याकडे सूत्राचा वापर केल्यावर आपल्याला 1/cos θ आलं. आता 1/cos θ कोणाचं सूत्र आहे, 1/cos θ म्हणजे काय असतो, बघा इथं सेक थीटा असतो, 1/cos θ म्हणजे सेक थीटा असतो, हे सूत्र आहे. म्हणून 1/cos θ ऐवजी सेक थीटा लिहिलं आणि इथं कंसामध्ये आपण सूत्र लिहा की बाबा 1 हे सूत्र लिहा, सेक थीटा बरोबर 1/cos θ या सूत्राचा आपण वापर केला आणि सिद्ध झालं. बघा डावी बाजू बरोबर तुमची काय आली, उजवी बाजू, उजवी बाजू, ॲटोमॅटिकली उत्तर येतं, जास्त काय विचार करावा लागत नाही. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे प्रश्न आहे सोडू शकतो, एकदम सिंपल आहे. याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, यानंतर आपण दुसरा जो आहे तो प्रश्न आपण बघू. ओके, पण मी तुम्हाला वारंवार सांगतो की हे जे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपल्याला आपला हा जो मुद्दा आहे, ही जी काय सूत्र आहेत, ही सूत्र आपल्याला व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर जाऊयात पुढे, प्रश्न क्रमांकाचा दुसरा जो आहे त्याच्याकडे वळूयात. मी आता हे रफ करतो, तर जास्तीत जास्त प्रश्न आपल्या आजच्या या चर्चेमध्ये आपण बघण्याचा एक प्रयत्न करतोय. बघा पुढचा जो प्रश्न आहे सेम आपल्याला सिद्धच करायचा आहे. एकच मिनिट, पुढच्या प्रश्नात आहे कॉस वर्ग थीटा कंसात 1 + tan² θ. बघा कॉस वर्ग थीटा कंसात 1 + tan² θ बरोबर 1. बापरे, एवढं मोठं आहे, घाबरायचं नाही, घाबरायचं अजिबात नाही, कुठलं तरी सूत्र या ठिकाणी असतंय लपलेलं, ते शोधायचं. बघा आता या ठिकाणी आपण बघितलं कॉस वर्ग थीटा अधिक कंसात 1 + tan² θ. आता पहिली पायरी बघा, पहिली पायरी डावी बाजू लिहून घेऊ आपण, डावी बाजू, ठीक आहे. डावी बाजू काय बाबा, कॉस वर्ग थीटा कंसात 1 + tan² θ लिहिली. ओके, डावी बाजू बाबा एवढी आहे. आता मला सांगा 1 + tan² θ कुठं दिसतंय का इथं सूत्रामध्ये, 1 + tan² θ कोणाचं सूत्र असतं, सेक वर्ग थीटा. 1 + tan² θ म्हणजे सेक वर्ग थीटा. बघा समोर जर सूत्र असतील
तर उत्तर सोडवायला म्हणजे उत्तर काढायला खूप सोपं पडतं, ही गणित सोडवायला सोपं पडतं. मग लिहा कॉस वर्ग थिटा गुणिले एक अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजे सेक वर्ग थिटा, बरोबर. इथं कंसात लिहा बाबा की सेक वर्ग थिटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थिटा या सूत्राचा वापर केला. आता मला एक सांगा, कॉस वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा, उत्तर आपल्याला एक आलं पाहिजे म्हणजे हे दोघं जण कट झाले पाहिजेत. आता दोघं कसे कट करायचे, मग कॉस आणि सेकमध्ये काही संबंध आहे का, ते संबंध दर्शवणारं काही सूत्र आहे का कुठं, तर इथं आहे. कॉस बरोबर एक छेद सेक थिटा किंवा सेक बरोबर एक छेद कॉस थिटा, दोघांपैकी कुठलंही एक सूत्र वापरा. बघा समजा आपण कॉसचं लिहिलं, कॉस म्हणजे काय बाबा एक छेद सेक थिटा, कॉस थिटा म्हणजे एक छेद सेक थिटा, म्हणजे कॉस वर्ग थिटा म्हणजे काय एक छेद सेक वर्ग थिटा, कॉस वर्ग थिटा म्हणजे एक छेद सेक वर्ग थिटा आणि गुणिले हा सेक थिटा, हा सेक वर्ग थिटा जसाच्या तसा म्हणजे दोघे जण कट होतील, ठीक आहे. मग इथं लिहा बाबा कॉस थिटा बरोबर एक छेद सेक थिटा या सूत्राचा आपण वापर केला. आता बरोबर काय होईल, सेक थिटा कॅन्सल होईल, सेक वर्ग थिटा आपला जो आहे तो कॅन्सल होईल आणि तो कट झाला म्हणजे आपल्याकडे काय राहिलं, फक्त एकच राहिलं. ओके, काय राहिलं, तर एक राहिला. म्हणून आपल्याकडे डावी बाजू बरोबर ऊ ज वी बाजू असं आपण या ठिकाणी लिहू. आणि हे लिहिल्यानंतर शेवटी आपल्याला लिहायचं आहे कॉस वर्ग थिटा, म्हणून कॉस वर्ग थिटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर एक. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो. तर लक्षात आलं असेल मित्रांनो, सगळे प्रश्न एकदम सिंपल आहे, इझी आहे. यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आता आपली गाडी वळवूयात, ठीक आहे. यस, तर पुढं चाललो आहे मी, पण जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक्स खूप कमी आहे, तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा. आता पुढचा मुद्दा थोडासा गडबड आहे, बरं का, इथं थोडीशी गडबड होऊ शकते. बघा तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं आहे, आणि वर्गमुळामध्ये काय दिलं आहे बाबा, एक वजा साईन थिटा, एक वजा साईन थिटा कंसात सॉरी भागिले एक अधिक साईन थिटा बरोबर आपल्याला काय काढायचं आहे, बरोबर आपल्याला काढायचं सेक थिटा वजा टॅन थिटा, सेक थिटा वजा टॅन थिटा. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे मी लिहितो फक्त डाबा लिहितो, डाबा लिहितो फक्त डाबा, वर्गमुळात एक वजा साईन थिटा भागिले एक अधिक साईन थिटा, ठीक आहे. याला मी मुद्दाम असं वाढवून लिहिलं कारण मला एक काम करायचं आहे. बघा ही डावी बाजू आहे. आता एक लक्षात घ्या, अशा प्रकारे जर वर्गमुळात आलं किंवा छेदामध्ये एक वजा साईन थिटा एक अधिक साईन थिटा किंवा एक वजा कॉस थिटा एक अधिक कॉस थिटा अशा प्रकारचं जर काय आलं, तर खाली काय असतोय, एक अधिक साईन थिटा ना त्याच्या अपोजिटने मल्टिप्लाय करायचं वर आणि खाली, कसं, गुणिले एक वजा साईन थिटा भागिले एक वजा साईन थिटा, वर आणि खाली काय करायचं, एक वजा साईन थिटा, अधिक साईन थिटा आहे ना, एक अधिक साईन थिटा खाली, तर त्याला एक वजा साईन थिटाने वर आणि खाली गुणायचं, अशा प्रकारचं जर गणित आलं तर. हे गुणल्यानंतर मग पुढची जर प्रोसेस तुम्ही केली तर तुमचं उत्तर ॲटोमॅटिकली कसं येते बघा, मग काय होईल बाबा, वर्गमुळामध्ये आपल्याकडे काय राहतील, एक वजा साईन थिटा गुणिले एक वजा साईन थिटा, एक वजा साईन थिटा कंसाचा वर्ग, कुठल्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता त्याचा वर्ग तयार होतो. म्हणून एक वजा साईन थिटा गुणिले एक वजा साईन थिटा म्हणजे एक वजा साईन थिटाचा वर्ग. आता इथे बघा, एक अधिक साईन थिटा गुणिले एक वजा साईन थिटा, बघा हे सूत्र आपल्याला माहिती आहे, ए अधिक बी ए वजा बी म्हणजे काय असतं, ए वर्ग वजा बी वर्ग, ठीक आहे, म्हणजे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग असं हे सूत्र आहे. तसंच इथं एक अधिक साईन थिटा एक वजा साईन थिटा म्हणजे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग, पहिला काय एक आहे एकाचा वर्ग एक वजा दुसरा काय साईन थिटा, साईन थिटाचा वर्ग साईन वर्ग थिटा झालं. आता याच्यात एक गंमत असते बघा, खाली जे पद आहे आपलं, समजा वरच्याला अगोदर लिहू एक वजा साईन थिटा कंसाचा वर्ग, आता खाली एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय असतं बघा, इथं एक सूत्र आहे आपल्याकडे, हे सूत्र असतं बघा, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक. याचा जर आपण नीट याला आणखी एका वेगळ्या पद्धतीने जर लिहिलं याचा वापर करून या सूत्राचा, तर कॉस वर्ग थिटाची जर किंमत काढायला गेलो मी, तर कॉस वर्ग थिटा बरोबर काय येणार, एक आपल्या जागेवर, साईन वर्ग थिटा अधिक आहे पलीकडे गेला एक वजा साईन वर्ग थिटा, म्हणजे एक वजा साईन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा येतं, आणि एक वजा कॉस वर्ग थिटा बरोबर साईन वर्ग थिटा येतं. ही सुद्धा सूत्र आपल्याला नीट समजली पाहिजेत. ओके, एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा, मग भागिले इथं मी लिहितो कॉस वर्ग थिटा. आता काय होईल माहिती आहे का, वर आणि खाली वर्ग 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 येत ना, मग हे वर्गमुळाचं चिन्ह आपण घालू आणि ह्या यांची वर्गमुळं लिहू. ओके, जसं आपण वर्गमुळात 25 बरोबर काय लिहितो, 5 लिहितो, वर्गमुळात 25 अर्थ काय असतो, 5 वर्ग, तर उत्तर आपल्याकडे येतं 5. तसंच हा वर्ग निघून जाईल आणि वर राहील एक वजा साईन थिटा
आणि खाली कॉसचा वर्ग पण गेला म्हणजे फक्त कॉस थीटा राहील. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथपर्यंत गाडी आली. आता याच्या पुढे आपण जाऊयात, आपण या बाजूला येऊयात. आता थोडंसं बघा पुढे काय होईल. बघा, एक वजा साईन थीटा भागिले कॉस थीटा. आता याला आपण वेगळ्या पद्धतीने लिहू. एक भागिले कॉस थीटा याचा अर्थ असाही लिहू शकतो, एक छेद कॉस थीटा आणि वजा. बघा, एक भागिले कॉस थीटा वजाचं चिन्ह आणि साईन थीटा भागिले कॉस थीटा लिहू शकतो. साईन थीटा भागिले कॉस थीटा, शेवटी काय होणार की बाबा छेद समान आहे, कॉसला एकदाच लिहिणार आणि वरच्यांची एक वजा साईन थीटा वजा बाकी होणार. आपण याला थोडंसं वेगवेगळे लिहिलेलं दोन्ही पदांना, एक छेद कॉस थीटा वजा एक छेद साईन थीटा. आता इथपर्यंत आलं की कामच झालं. मग आता इथं सूत्र लिहा, एक छेद कॉस थीटा म्हणजे काय असतो. बघा, एक छेद कॉस थीटा म्हणजे काय असतो, सेक थीटा. एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा. मग एक छेद कॉस थीटाच्या जागावर सेक थीटा लिहा लिहा. तसंच साईन थीटा भागिले कॉस थीटा काय असतो. बघा, साईन थीटा भागिले कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा असतो. आणि इथं लिहा टॅन थीटा. बघा मित्रांनो, सेक थीटा वजा टॅन थीटा, तुमचं उत्तर ॲटोमॅटिकली आलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. आता इथं पुढं आपण लिहू वाटलंच तर कुठलं कुठलं सूत्र वापरलं. सेक थीटा बरोबर एक छेद कॉस थीटा आणि टॅन थीटा बरोबर साईन थीटा छेद कॉस थीटा. जी सूत्र तुम्ही वापरली ती या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर हा हे जे तिसरं गणित होतं, मी चुकून आकडा दोन जरी लिहिला असला तरी गणित नंबर 3 आहे हे तुम्ही समजून घ्या. तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडवू शकतो. तर सगळीच गणितं मित्रांनो आपल्याला अशी सोडवता येतात, जास्त काय अवघड काम नाही आहे. प्रयत्न करा मित्रांनो आणि सूत्र समोर ठेवा. सूत्र समोर ठेवून सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जमेल. आता आपण चौथं गणित बघूयात, हे मी रफ करतो. ठीक आहे, तुम्ही वारंवार मी जेव्हा बाजूला होतो तेव्हा व्हिडिओला पॉज करा, स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे ही गणितं सेव्ह राहतील. किंवा पॉज करून तुम्ही लिहून तरी घ्या, लिहून घेणं खूप गरजेचं आहे. जर गणितं नाही लिहून घेतली तर मग ती तशीच सराव नाही होत आपलं जास्त. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे की सेक थीटा वजा कॉस थीटा. बघा, चौथा आपल्याकडे प्रश्न आहे, सेक थीटा वजा कॉस थीटा आणि दुसऱ्या कंसात आहे कॉट थीटा, कॉट थीटा वजा अधिक टॅन थीटा, अधिक टॅन थीटा बरोबर टॅन थीटा गुणिले सेक थीटा. ठीक आहे, बघा, सेक थीटा वजा कॉस थीटा, त्याच्यानंतर दुसऱ्या कंसात कॉट थीटा अधिक टॅन थीटा आणि नंतर टॅन थीटा गुणिले सेक थीटा. बघा मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला एक गोष्ट की अशा प्रकारे जर काय आला तर बरंच मोठं. आता इथं मी डावी बाजू जर मी लिहायचा प्रयत्न करा, चला डावी बाजू मी अगोदर लिहितो. चला डावी आणि बाजू, जी मोठी बाजू दिसेल त्याला अगोदर लिहायची. डावी बाजू काय बाबा, एका कंसामध्ये मला दिसतोय सेक थीटा वजा कॉस थीटा बरोबर आणि दुसऱ्या कंसात मला आहे कॉट थीटा अधिक टॅन थीटा. आता मी काय करणार इथं बघा की इथं दोन कंसांचा गुणाकार पण करू शकताय, पण तसं येईल की नाही मला माहिती नाही. आपण काय करू, अशा प्रकारे जर मोठं काय आलं की सगळ्यांना पहिलं साईन आणि कॉसमध्ये आणायचं, सगळ्यांना साईन आणि कॉसमध्ये आणायचं. कुठली पण सूत्र वापरा, पण साईन आणि कॉसमध्ये आणा सगळ्यांना आणि मग काय क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून तुमचं ॲटोमॅटिकली उत्तर निघतं. यांना साईन आणि कॉसमध्ये आणू. चला, सेकला जर मी साईन किंवा कॉसमध्ये आणायचं धरलं तर सेक म्हणजे काय असतोय, एक छेद कॉस थीटा. मग सेकच्या ऐवजी आपण काय लिहिलं, एक छेद कॉस थीटा लिहिलं. चला, एक छेद कॉस थीटा हा ऑलरेडी कॉसच आहे. चला, वजा कॉस थीटा लिहिलं. पलीकडं पलीकडं काय होईल, कॉट थीटा म्हणजे काय असतो, साईन आणि कॉसमध्ये आणलं तर कॉस छेद साईन. कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा भागिले साईन थीटा. ठीक आहे, अधिक टॅन थीटा म्हणजे काय असतं, साईन छेद कॉस. साईन थीटा भागिले कॉस थीटा. बघा, सगळ्यांना साईन आणि कॉसमध्ये आणलं आपण, या तिघांची सूत्रं लिहिली, बाकी काहीच नाही केलं. सेकचं सूत्र लिहिलं एक छेद कॉस थीटा जे इथं आहे. कॉटचं सूत्र लिहिलं कॉस छेद साईन थीटा, कॉस छेद साईन थीटा. टॅन थीटाचं लिहिलं साईन थीटा भागिले कॉस थीटा लिहिलं आणि बाकी हा कॉस थीटा जसं आहे तसं. आता साईन आणि कॉसमध्ये आणलं, आता इथं कॅल्क्युलेशन करून टाका. चला, तिरकस गुणाकार वगैरे काय आहे ते करा. इथं बघा, कॉसच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं, एक गुणिले एक एक वजा कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा आणि भागिले कॉस थीटा गुणिले एक कॉस थीटा. झालं, विषय संपला. आता दुसऱ्या कंसात लिहा, कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा अधिक साईन थीटा गुणिले साईन थीटा साईन वर्ग थीटा आणि खाली साईन थीटा गुणिले कॉस थीटा साईन थीटा गुणिले कॉस थीटा. ठीक आहे, आता पुढं काय होईल मला सांगा. एक वजा कॉस वर्ग थीटा म्हणजे काय असतो, एक वजा कॉस वर्ग थीटा. बघा, मगाशी आपण सूत्र बघितलं, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक बरोबर. मग आता आपण काय करू, साईन वर्ग थीटाचीच किंमत काढू. समजा इथं साईन वर्ग थीटाला एका बाजूला ठेवू, एक आपल्या जागेवर कॉस वर्ग थीटा अधिक आहे, पलीकडे गेला वजा कॉस वर्ग थीटा झाला.
म्हणजे एक वजा कॉस वर्ग थीटा म्हणजे साईन वर्ग थीटा येतो। मग आपण इथं लिहू साईन वर्ग थीटा भागिले आपला कॉस थीटा जसाच्या तसा गुणिले कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा, म्हणजे कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा किंवा साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा एकच अर्थ येतो। मग याचं सूत्र काय बाबा, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक असतो। मग याच्या जागेवर मी एक लिहितो आणि भागिले आपला साईन थीटा गुणिले कॉस थीटा लिहून टाकतो। आता या ठिकाणी बघा इथं काय बाबा, साईन वर्ग थीटा आता काय कट होऊ शकतो का वर आणि खाली, बघा साईन वर्ग थीटा म्हणजे काय असतो, साईन थीटा गुणिले साईन थीटा आणि भागिले खाली काय बाबा, कॉस थीटा गुणिले साईन थीटा आणि गुणिले कॉस थीटा, ठीक आहे। आता याच्यात एक साईन थीटा कट झाला। मग साईन थीटा कट झाल्यानंतर माझ्याकडे काय आलं बघा, आता इथं इथं तू इथं आपल्याला डोकं लावायचं, बाकी कुठंच डोकं नव्हतं लावायचं जास्त, इथं डोकं लावायचं काय बाबा, साईन थीटा तर आला वर आणि भागिले समजा हा कॉस थीटा लिहिला आणि गुणिले इकडे काय लिहिलं, इथं काहीच नाही म्हणजे वर एक भागिले कॉस थीटा, साईन थीटा भागिले कॉस थीटा आणि गुणिले एक भागिले कॉस थीटा। आता साईन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे काय असतो, साईन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे काय असतो, टॅन थीटा असतो। मग इथं बरोबर काय लिहा, टॅन थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा म्हणजे काय असतो, एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा असतो। मग गुणिले इथं लिहा सेक थीटा, मग झालं तुमचं उजवी बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली, सारखी आली, सेक टॅन थीटा गुणिले सेक थीटा, तुमचं उत्तर ॲटोमॅटिकली आलं। तर जास्त काय विचार बऱ्याचदा आपल्याला करावा लागत नाही, ॲटोमॅटिकली ज्यावेळेस आपण सोडवत जातो गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या क्रिया वापरत जातो लॉजिकली, तर आपलं उत्तर इथं ॲटोमॅटिकली येतं आहे। काय ट्रिग्नॉमेट्रीमधली गणितं सोडवायला जास्त काय वेगळा विचार करायचा आहे, जास्त काय टेन्शन घ्यायचं तर अजिबात नाही घ्यायचं, ठीक आहे। आता आपण पाच नंबरचा क्वेश्चन बघू, आता हे मी रफ करतो मित्रांनो, तर बरीच मुलं व्हिडिओ बघतायत तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपली वेबसाईट आहे क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन, जी त्या वेबसाईटला मित्रांनो भेट द्या, क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन ही एक आपली वेबसाईट आहे, बघा इथं सांगतो क्रिएटिव्ह लर्निंग लर्निंग डॉट को डॉट इन, तिथं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वगैरे नाव येईल जर हे तुम्ही गुगलला टाकलं तर, याच्यावरती तुम्हाला बऱ्याचशा गणिताच्या आणि इतर विषयांच्या व्हिडिओज बघायला मिळतील, ठीक आहे। तर इथे बघा पुढे पुढचा प्रश्न आहे, कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा, पाचवा प्रश्न आपल्याला दिला आहे की बाबा काय दिला आहे, कॉट थीटा गुणिले टॅन थीटा आयला गुणिले का अधिक आहे, कॉट थीटा अधिक टॅन थीटा आहे, कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा, को सेक थीटा गुणिले सेक थीटा, काय जास्त काय अवघड नाही आहे, डावी बाजू मी फक्त डावा लिहितो जागा कमी असल्यामुळे, डावी बाजू, आता डावी बाजू कोण आहे बाबा, कॉट थीटा अधिक टॅन थीटा, कॉट थीटा अधिक टॅन थीटा लिहिलं, आता जास्त काहीच करायचं नाही बरं का, डावी बाजू लिहिली कॉट थीटा गुणिले टॅन थीटा, मी जरा ब्लॅक पेनमध्येच लिहितो म्हणजे जरा बरं पडेल, कॉट थीटा प्लस टॅन थीटा लिहिलं, आता एकच काम करा दोघांचे सूत्र लिहा, फॉर्म्युले लिहा दोघांचे, कॉट थीटा म्हणजे काय असतो, साईन आणि कॉसचे रिलेटेड लिहा बरं पडतं, कॉट थीटाचा फॉर्म्युला काय, कॉस अपॉन साईन, कॉस छेद साईन थीटा आणि टॅन थीटाचा साईन भागिले कॉस थीटा, त्यांचे त्यांचे सूत्र लिहून टाका, कॉट थीटा म्हणजे काय बाबा, कॉस थीटा भागिले साईन थीटा, बघा इथं कॉट थीटाचं सूत्र आहे, आणि प्लस टॅन थीटा म्हणजे काय बाबा, साईन थीटा भागिले कॉस थीटा, इथं कंसात लिहा सूत्र वापरली ती। आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तिरकस गुणाकार, कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा, साईन थीटा गुणिले साईन थीटा साईन वर्ग थीटा भागिले साईन थीटा गुणिले कॉस थीटा, साईन थीटा गुणिले कॉस थीटा, ठीक आहे, तिरकस गुणाकार। आता मला सांगा कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा काय असतो, साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा अधिक साईन वर्ग थीटा एकच हिशेब झाला बरोबर, किती उत्तर एक आहे। मग इथं साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा एक आलं आणि भागिले साईन थीटा गुणिले कॉस थीटा, ठीक आहे। आता याचा अर्थ काय होतो बाबा, एक छेद साईन थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा असं आपण लिहू शकतो बरं का, एक छेद साईन थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा असं वेगवेगळं लिहू शकतो। आता मला एक सांगा, एक छेद साईन थीटा म्हणजे काय असतं, एक छेद साईन थीटा म्हणजे काय असतो, बघा एक छेद साईन थीटा म्हणजे कोसेक थीटा असतो, मग एक छेद साईन थीटाच्या ऐवजी तुम्ही लिहा कोसेक थीटा आणि गुणिले एक छेद कॉस थीटा म्हणजे काय असतो, एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा, सेक थीटाचं ते सूत्र आहे गुणिले सेक थीटा, ठीक आहे। इथं कंसात लिहा बाबा की तुमचं कोसेक थीटा बरोबर एक छेद साईन थीटा असतो आणि सेक थीटा बरोबर एक छेद
कॉस थीटा असतो, ही तुम्ही जी काही सूत्र वापरली ती डिटेल मध्ये जर लिहिली तर आणखी बरं पडतं, ठीक आहे। तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो, खूपच इझी सोपा प्रश्न आहे मित्रांनो। यानंतर आपण जो सहावा प्रश्न आहे त्या सहाव्या प्रश्नाकडे वळूयात, तोपर्यंत याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी थोडासा बाजूला झालो, ठीक आहे। यस, आता मी रफ करतो आहे। तर सहावा प्रश्न बघू, सहावा प्रश्नामध्ये आपल्याला म्हणजे आता इथं आपण डावी बाजू आणि उजवी बाजू घेतली तर असं नाहीच, पहिली डावी बाजू घेतो आणि मग आपण सोडवायला लागतो, तर डावी बाजूच घ्यायची आणि मग सोडवायचा असा काही नियम नाही। तुम्ही उजवी बाजू अगोदर घेऊन तिला सोडून तुम्ही बरोबर डावी बाजू वगैरे असं काहीतरी दाखवू शकता, ओके। त्याच्यामुळे काय जास्त विचार करायचा नाही। आता बघा, पुढे आहे आपल्याकडं की एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा, बरं का, सहावा प्रश्न, एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा आहे का बाबा, हा असे वजा टॅन थिटा, खालीच आहे वजा टॅन थिटा, आणि पुढं आपल्याकडं काय बाबा, पुढं आलं पाहिजे आपल्याकडं सेक थिटा अधिक टॅन थिटा, बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा आलं पाहिजे, बरं का। हा ठीक आहे, आता ह्याला आपण घेऊ सोडवायला, बरोबर आहे का, एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा आणि सेक थिटा अधिक टॅन थिटा आलं पाहिजे, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, डावी बाजू सोपं आहे, एक भागिले सेक थिटा वजा टॅन थिटा, बघा असं सेक थिटा टॅन थिटा असलं की जरा थोडंसं डोक्याला ताप असतो असं वाटतं। आपण काय करू, इथं पण काय करू, सगळ्यांना आपण याच्यात कन्वर्ट करू, सगळ्यांना साईन आणि कॉसमध्ये आणू, काय होईल मग, एक छेद सेक थिटा म्हणजे काय असतं, एक छेद कॉस थिटा, बघा सेक थिटाचाच फॉर्म्युला सांगा मला, सेक थिटा म्हणजे एक छेद कॉस थिटा, आणि वजा टॅन थिटा म्हणजे काय, साईन थिटा छेद कॉस थिटा, साईन थिटा भागिले कॉस थिटा, हे सूत्र लिहिलं आपण। आता या सूत्रात आपण काय करू, सूत्राचा काय करू, आता बघा या ठिकाणी काय होतं, बघा एक छेद हिचं कॉस थिटा समान आहे, बघा वरती आपला एक जसाच्या तसाच राहील, त्याला काय धक्का नको द्यायला। आता इथं एक वजा साईन थिटा आलं वरती आणि भागिले कॉस थिटा एकदाच लिहा तुम्ही, बघा छेद जर समान असेल, कॉस थिटा एकदाच लिहिला आणि वर एक वजा साईन थिटा लिहिलं, आता इथं काय होणार, एक भागिले एक वजा साईन थिटा, तर काय होतं, एक वजा साईन थिटा छेद कॉस थिटा, एक भागिले एक वजा साईन थिटा छेद कॉस थिटा असेल तर अशा टायमाला हा वर जातो, बघा उदाहरणार्थ एक छेद ए भागिले बी असेल तर याचं उत्तर काय, तर बी वर जातो डायरेक्ट, बी छेद ए येतो, किंवा एक भागिले सी छेद डी असेल तर डी जातो वर, डी छेद सी असं उत्तर येतो। तसंच इथं काय होईल माहिती आहे का, कॉस थिटा आपला वर जाईल आणि खाली राहील एक वजा साईन थिटा, ठीक आहे। इथपर्यंत आपण आलो, इथपर्यंत कसं आलो ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कारण इथं थोडीशी आपली कन्फ्युजन होऊ शकते, पण जास्त नाही नका विचार करू। पहिलं काय करा, एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा आहे ना, तर पहिलं सेक थिटाचं सूत्र लिहिलं, एक छेद कॉस थिटा जे इथं आहे, सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा लिहिलं, आणि टॅन थिटा म्हणजे साईन थिटा छेद कॉस थिटा हे सूत्र लिहिलं, कॉस थिटा समान आहे छेद एकदाच लिहिला आणि एक वजा साईन थिटा आलं, आणि त्याच्यानंतर एक भागिले एक वजा साईन थिटा छेद कॉस थिटा आहे म्हणून कॉस थिटा वर गेला आणि एक वजा साईन थिटा खाली आला। आता इथं आपण काय करू, मगाशी आपण बघा एक वजा साईन थिटा वगैरे होतं एका गणितामध्ये, माहिती आहे तर खाली एक वजा साईन थिटा आहे ना, तर वर आणि खाली एक अधिक साईन थिटाने तुम्ही मल्टिप्लाय करा, एक अधिक साईन थिटा आणि एक अधिक साईन थिटाने आपण काय करू, वर आणि खाली गुणून टाकू। आता एक अधिक साईन थिटाने जर आपण गुणलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल बघा, आता कॉस थिटा गुणिले एक अधिक साईन थिटा आपण लिहू, चला कॉस थिटा आणि कंसात एक अधिक साईन थिटा आपण या ठिकाणी लिहिलं आणि भागिले एक वजा साईन थिटा एक अधिक साईन थिटा, म्हणजे ए वजा बी ए अधिक बी या प्रकारचं गणित बघितलं तर काय होतं आपल्याकडं, एकाचा वर्ग एक वजा साईनचा वर्ग साईन वर्ग थिटा, आणि बरोबर आता पुढं काय होईल, वर कॉस थिटा कंसात एक वजा साईन थिटा आपलं जसंच्या तसं, का एक वजा का एक अधिक साईन थिटा आहे जो जसंच्या तसा येईल, आणि भागिले एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय, तर कॉस वर्ग थिटा, आपल्याला माहिती आहे मग अशी आपण बघितलंय, एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय, तर कॉस वर्ग थिटा, मग कॉस वर्ग थिटामधला एक कॉस वर्ग गेला आणि हा कॉस गेला, कॉस आणि वर्ग गेला म्हणजे फक्त काय राहिलं, वर राहिलं एक अधिक साईन थिटा आणि खाली काय राहिलं, कॉस थिटा। आता याला तुम्ही वेगवेगळं लिहा, एक छेद कॉस थिटा एका बाजूला लिहा आणि अधिक साईन थिटा छेद कॉस थिटा एका बाजूला लिहा, लक्षात आलं तुमच्या, एका बाजूला काय लिहिलं, एक छेद कॉस थिटा आणि दुसऱ्या बाजूला साईन थिटा भागिले कॉस थिटा लिहिलं, आणि बरोबर एक छेद कॉस थिटा म्हणजे काय, एक छेद कॉस थिटा म्हणजे काय असतं आपल्याकडे, एक छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा असतं, म्हणजे तर लिहून टाका सेक थिटा आणि अधिक साईन थिटा छेद कॉस थिटा काय असतं, साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे असतं
टैन थीटा इतने लिया टैन थीटा साइन थीटा छेद कॉस थीटा टैन थीटाच सूत्र है म्हणजे सेक थीटा अधिक टैन थीटा अपना आल उत्तर बरोबर उजवी बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू आले याला थोडासा वेळ लागला आपल्याला किंवा थोडंसं अवघड वाटलं गणित पण गणित अवघड जरी असले तरी ती आपल्याला सगळी गणितं नीट समजून घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर हे सहावं गणित झालं तर यानंतर आणखी आपण थोडंसा पुढं जाऊयात. आपण सातवं जे गणित आहे त्या सातव्या गणितामध्ये आता आपण जाऊयात. बघा सातव्या गणित आता हे मी रफ करतो सगळं. तर बघा मित्रांनो मी आठवं गणित या ठिकाणी लिहिलेलं आहे सॉरी सातवं गणित लिहिलेलं आहे. सातवं गणित काय आहे की इथं ॲक्च्युली सेकचा चौथा घात आहे पुस्तकामध्ये पण तिथं आपल्याला काही बदल करणं गरजेचं आहे गणितात. सेकचा चौथा घात वजा कॉसचा चौथा घात थीटा सेकचा चौथा घात थीटा वजा कॉसचा चौथा घात थीटा बरोबर एक वजा दोन कॉस वर्ग थीटा हे सिद्ध करायचं. तर इथं आपण काय करू दोन बाजू आहेत आणि त्याच्यामधली एक डावी बाजू आपण घेऊयात. डावी बाजू जी आपल्याकडं आहे साइनचा चौथा घात थीटा वजा कॉसचा चौथा घात थीटा ठीक आहे. आता इथं बघा जास्त काय विचार करायचा नाही. आता चौथा घात म्हणजे काय असतं वर्गचा वर्ग असतो. बघा चौथा घात म्हणजे काय असतो बाबा इथं आपण असं लिहू साईन वर्ग थीटा जो आहे त्याचा वर्ग असतो आणि वजा कॉस वर्ग थीटा जो आहे त्याचा वर्ग असतो ठीक आहे. साईनचा चौथा घात म्हणजे साईन वर्ग थीटाचा वर्ग आणि कॉसचा चौथा घात म्हणजे कॉस वर्ग थीटाचा वर्ग असतो. आता एक सूत्र आपल्याकडे होतं ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र याच्याप्रमाणे म्हणजे साईन वर्ग थीटा म्हणजे ए आणि कॉस वर्ग थीटा म्हणजे बी पकडलं तर इथं काय होतं आपल्याकडं ए अधिक बी ए वजा बी म्हणजे एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. तसंच इथं साईन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटाच्या बाबतीत एका कंसात साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात साईन वर्ग थीटा वजा कॉस साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा दोघांची वजाबाकी एकाच दोघांची बेरीज एकाच दोघांची वजाबाकी. आता साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे काय असतं साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे एक असतं. मग या ठिकाणी एक लिहा आणि गुणिले साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा जसंच्या तसं लिहिलं ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे एक गुणिले साईन वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा काय आलं ते सेम टू सेम जसंच्या तसं साईन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा कुठल्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता उत्तर तेच येतं. एकाने या कंसाला गुणलं की उत्तर तेच येणार. आता आपल्याला जे सिद्ध करायचे त्याच्यामध्ये फक्त कॉस पाहिजे साईन नको. मग आता आपण काय करू या साईन वर्ग थीटाच्या ऐवजी कॉस वर्ग थीटा आणू. आता आपल्याला हे सूत्र माहिती आहे साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक ओके. मग आपण काय करतो मला जर का कॉस साईनचीच किंमत काढायची असेल साईन वर्ग थीटा बरोबर एक जसाच्या तसा कॉस वर्ग थीटा अधिक पलीकडे गेला वजा कॉस वर्ग थीटा होतो म्हणजे साईन वर्ग थीटा बरोबर एक वजा कॉस वर्ग थीटा होतो. म्हणून साईन वर्ग थीटाच्या ऐवजी लिहितो एक वजा कॉस वर्ग थीटा आणि हा वजा कॉस वर्ग थीटा जसाच्या तसा. आता एक वजा वजा अधिक झालं कॉस वर्ग थीटा दोन वेळा आहे म्हणून हे वजा जसं तसं दोन कॉस वर्ग थीटा आपल्याकडे आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सातवं जे गणित आहे ते आपण काय करू शकतो सिद्ध करू शकतो. आता यामध्ये एकूण मला तर वाटतं एकूण 12 गणित आहेत. आता या गणिताचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता सातव्या गणिताचा ओके. यस मित्रांनो तर अशा प्रकारे आपण ही सात गणितं आजच्या या चर्चेमध्ये बघितलेली आहे. तर उद्याच्या चर्चेमध्ये आपण पुढची गणितं बघूयात. आठवं नववं दहावं अकरावं बारावं आठ नऊ दहा अकरा बारा अशी पाच गणितं राहिलेली आहेत मित्रांनो. तर ती पाचीच्या पाची गणितं आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात आणि पुढची लेक्चर आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. पण तत्पूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपल्या गुगलवरती तुम्हाला जायचं आहे आणि क्रिएटिव लर्निंग LEARNING.co.in ही आपली एक वेबसाईट आहे. तर तुम्ही काय करा क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन असं तुम्ही गुगलवरती टाका. गुगलवर टाकल्यानंतर तिथं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वगैरे नाव येईल. त्या वेबसाईटवरती जा आणि त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला आपल्या गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओज आणि बऱ्याचशा नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. त्या वेबसाईटवरती बराच एज्युकेशनल कंटेंट अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्कीच क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती जा आणि बघा मित्रांनो आणि अभ्यास करा ओके. बाय मित्रांनो धन्यवाद.